कसबा विधानसभेची रणधुमाळी निवडणुकीची आपण गेल्या वर्षी बघितली आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार केला, पोलिसांनी नाहक त्रास दिला, निवडणूक आयोगाच्या काही लोकांनी त्रास दिला, गुन्हेगारांनी त्रास दिला आणि त्यावेळेला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणले की जर दंगेकर निवडून आले तर आम्ही त्यांना बजेट देणार नाही, त्यांना काम करून देणार नाही आणि खरंच तसं केलं. 2 महिन्यामध्येच हा कसबा विधानसभेचा जो बजेट होतं, जे पायाभूत सुविधा खर्च करणार होते ते पैसे वर्ग करण्यात आले आणि त्यामुळे मी कोर्टामध्ये दाद मागितली. कालच कोर्टाने ह्याच्यावर निकाल दिला आणि ह्या निकालामध्ये परत कसबा विधानसभेमध्ये हे पैसे परत द्यावेत आणि तिथल्या नागरिकांच्या सुखसुविधा देण्यात द्याव्यात अशी ऑर्डर कोर्टाने केली. आज कसबा विधानसभेच्या प्रत्येक नागरिकांचा हा अधिकार होता आणि हा अधिकार त्यांनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. आज कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेत आणि त्यांना हे सांगितलं की परत हा निधी पूर्वत कसबा विधानसभेतल्या नागरिकांना द्यावा. माझ्यावर त्यांचा राग असू शकतो पण माझ्या नागरिकांवर का राग आहे हा त्यांना जरा एकदा तपासलं पाहिजे. त्यांचं डोकं जागेवर आहे का नाही हे तपासलं पाहिजे, कारण जनता ही सगळ्यांची असते आणि लोकशाहीमध्ये जनता हीच दैवत असते, जनता ही राजा ठरवत असते आणि आज जनतेने जर त्यांना असं जर त्यांनी गृहीत धरून जनतेच्या पायाभूत सुविधेपासून जनतेला लांब ठेवत असतील तर ही त्यांची मोठी चूक, गंभीर चूक आहे आणि या चुकीची दुरुस्ती कोर्टाने त्यांना करायला सांगितली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये श्री रवींद्र गंगेकर हे निवडून आले, त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास निधी जो दिला होता, गंगेकरांनी त्या विकास निधीच्या बाबतीमध्ये काही कामं सुचवली परंतु तत्कालीन पालकमंत्र्यांनी गंगेकरांची कामं नाकारली आणि कसब्याचा निधी हा पर्वती विधानसभा मतदारसंघाकडे वर्ग केला. एक प्रकारे कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांवरती तो एक अन्याय होता. त्या बाबतीमध्ये रवींद्र गंगेकर हे उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय केला की कसब्याचा वर्ग केलेला निधी हा पुन्हा कसब्याला देण्यात यावा. एक प्रकारे तत्कालीन पालकमंत्र्यांना उच्च न्यायालयाने त्यांच्या या निर्णयाबद्दल चपराक दिली असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही.